नमस्कार फ्रेंड्स, आज आपण अतिशय सुपर हेल्दी टेस्टी पौष्टिक लाडू रेसिपी बघणार आहोत। याआधीही मी तुम्हाला एक लाडू रेसिपी शेअर केली होती आणि त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे। पौष्टिक लाडू रेसिपीला फक्त 2 ते 3 साहित्यात बनवलेली आहे। आता अजूनही छान अशी पौष्टिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। या लाडूमुळे सर्दी खोकला दूर होतोच, त्याचबरोबर लहान मुलांच्या हाडांच्या मजबूतीसाठी रक्त कमी असेल, थकवा, कमजोरी, अशक्तपणा, हाडांचं दुखणं दूर होईलच। या एका लाडूमुळे भरपूर एनर्जी भेटते, इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। चला तर मग न वेळवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। त्यातील आपण एक वाटी भाजलेले चणे घेतलेले आहेत। या ठिकाणी मी हे 1 कप चणे घेतलेले आहेत। बघा, या चण्यांवरची जे कवर आहे ते मी काढून घेतलेलं आहे। नाही काढलं तरी सुद्धा चालेल, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पौष्टिक प्रथिने असतात आणि ते सुद्धा शरीरासाठी चांगलं असतं। एखादी वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी घ्यायचं आहे, याने सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत। हे जे चणे आहेत ते आपल्याला आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे, त्याची एक पावडर बनवायची आहे। भाजलेल्या चण्यामध्ये कमी कॅलरी आणि भरपूर पोषक तत्वे असतात, तसेच कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न असतं। आता या पद्धतीने आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे। बघा, त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, असं असायला हवं। आता दुसरा इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये तर भरपूर कॅल्शियम असतं, तो म्हणजे मखाने। आता मखान्याला आपण लोटस सीड किंवा कमळाचे बीज असं म्हणतो। या मखान्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम असतं। आता हे भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे मजबूत हाडांसाठी सुद्धा फायदा आहे। त्याचबरोबर जर काही कमजोरी हाडांमध्ये असेल तर त्याला बळकटी देण्याचं काम सुद्धा मखाने करतात। रक्ताची कमतरता भरून काढते, डायबेटीस, अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे स्किनमध्ये याचा फायदा होतो। वजन कमी करण्यासाठी उच्च रक्तदाब असेल त्यांच्यासाठी तर मखाने खूप फायदेशीर असतात। आता हे मीडियम गॅसवरती छान असं क्रिस्पी होस्तपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। क्रिस्पी झाले की हे मखाने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत। आता परत आपल्याला कढईमध्ये मी मोठे 3 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। हे घरच्या घरी बनवलेलं देशी तूप आहे। देशी तुपाचा सुद्धा भरपूर फायदा असतो, त्याच्यामध्ये ओमेगा 3 ओमेगा 9 फॅटी असिड असते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1/2 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। ज्या कपाने आपण भाजलेले चणे घेतले होते त्याच कपाने मी 1/2 कप या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे छान असं या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तूप आपल्या शरीरासाठी हेल्दी आणि फायदेशीर असतंच, त्यामुळेच आपला जो काही खोकल्याचा ज्यावेळी त्रास असतो त्यावेळी तुपाचा वापर करायचा असतो, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। आणि तूपसुद्धा भरपूर आजारांवरती, मोठ्या कॅन्सरसारख्या आजारांवरती सुद्धा हे गुणकारी आहे, जर देशी तूप असेल तर। आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे। बघा, मस्त असं त्याला ब्राउनिश कलर येऊस्तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। याच्यामध्ये जसं जसं लागेल तसं थोडं थोडं तूप टाकत मी गेलेली आहे। जर तुम्हाला जास्त तूप सुरुवातीलाच टाकायचं असेल तरी चालेल, जेवढं तुम्ही या रेसिपीमध्ये तूप वापराल तेवढंच चांगलं आहे आणि तेवढीच टेस्टी रेसिपी व्हायला मदत होते। परत मी 1 चमचा या ठिकाणी तूप टाकलेलं आहे। तूप टाकून छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 2 चमचा मी या ठिकाणी तूप टाकलेलं आहे। आता हे परत आपल्याला गव्हाचं पीठ आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे। गव्हाच्या पीठामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, मिनरल, खनिजे असतात आणि ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे। त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पौष्टिक असे घटक असतात, त्यामुळे ते सुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। आता हे भाजलेलं चण्याचं पीठ आहे ते आपण याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। हे छान तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजायला वेळ लागते, चण्याचं पीठ भाजायला अजिबात वेळ लागत नाही, कारण चण्याचं पीठ ऑलरेडी चणे भाजलेलेच असतात, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही। हे तुपामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चणे आणि भाजलेले गव्हाचं पीठ आहे आणि तुपामध्ये आपण भाजतोय, तर त्याचा भरपूर फायदा आहे। वजन कमी करण्यासाठी फायदा होतो, त्याचबरोबर पचन क्रिया वाढते, त्यामुळे अन्न पचण्यासाठी सुद्धा मदत होते। आता ह्याच्यामध्ये परत आपण 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि
परत छान असं हे मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. जेवढं छान तुम्ही तुपामध्ये भाजाल तेवढं छान आणि टेस्टी हे लाडू तयार होतात. त्याचबरोबर हृदयाच्या दृष्टीने सुद्धा हे लाभदायक आहेत, हाडांच्या बळकटीसाठी. त्याचबरोबर डोळ्यांना सुद्धा हे चणे फायदेशीर असतात. रक्ताची जी काही कमतरता असेल हे कमतरता भरून काढते. त्यामुळेच आपल्याला डॉक्टर जेव्हा रक्त कमी असेल तेव्हा चणे खायला सांगतात. व्हिटॅमिन ए बी ई असल्यामुळे केसांचे निरोगी सुद्धा राखतात. त्याचबरोबर मजबूत केसांसाठी सुद्धा हे फायदेशीर आहेत चणे. आता याच्यामध्ये परत थोडस या ठिकाणी तूप टाकलेलं आहे, कारण जो काही आपण सुका मेवा घेणार आहे ना, काजू बदाम, त्याच्यासाठी भाजण्यासाठी मी या ठिकाणी थोडस तूप टाकलेलं आहे. आणि हे भरपूर गरम आहे जे आपण भाजके चणे आणि गव्हाचं पीठ भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कुठे सुद्धा हाय करायची नाही, मीडियम गॅसवरती हे सर्व भाजायचं आहे. आणि ही माहिती आहे ती, मला असं वाटतं की रेसिपी सांगत तुम्हाला याची जर माहिती सांगितली तर तुम्ही नक्कीच हेल्थ कॉन्शियस व्हाल आणि असे लाडू आठवड्यातून एकदा नक्की बनवाल. एक जरी लाडू रोज खाल्ला तर भरपूर एनर्जी भेटते आणि जे तुम्हाला फायदे सांगितलेले आहेत ते फायदेसुद्धा भेटतील. काजू बदाममध्ये सुद्धा भरपूर फायदे असतात. आता हे छान असं भाजलेलं आहे तर थंड होण्यासाठी आपण ठेवायचं आहे. हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण याच्यामध्ये जे आपण मखाना तयार केला होता भाजून घेतला होता त्याची पावडर टाकायची आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सुगंधासाठी वेलची आणि या ठिकाणी मी थोडेसे मनुके घातलेले आहेत, हे ऑप्शनल आहे. तर या ठिकाणी हे सर्व आपल्याला मिश्रण आहे ते गरम आहे तोपर्यंतच मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ मात्र लगेच गरम गरम ह्याच्यामध्ये टाकायचं नाही, हे भरपूर गरम असतं त्यामुळे थोडंसं थंड होऊ दे. आता याच्यामध्ये आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहे, कारण गुळ आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे. ज्यावेळी आपण गव्हाचे आणि गुळाचे लाडू बनवतो त्याचा सुद्धा भरपूर फायदा आहे. भरपूर आजारांवरती त्याचे सुटका होते, कारण गुळामध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस, पोटॅशियम जे असतं, मॅग्नेशियम, सुक्रोज, ग्लुकोज असतं आणि आयर्न असतं, व्हिटॅमिन ए बी असते. आता हा जो गुळ आहे तो देशी गुळ आहे, किसलेला जो गुळ आहे तो आपल्याला मार्केटमध्ये रेडीमेड असा गुळ भेटतो तो मी घेतलेला आहे. तुम्ही जो आपल्याकडे रेग्युलर देशी गुळ असतो तो घ्यायचा किसून. आणि या ठिकाणी अर्धा कप मी गुळ घेतलेला आहे. साखर वापरण्याच्या ऐवजी आपण या ठिकाणी गुळाचा वापर केला तर अतिशय फायदेशीर आहे. त्यामध्ये भरपूर घटक असतात त्यामुळे हे रक्तवाढीसाठी खूपच चांगलं आहे गुळ. आता हाताला तूप लावायचं आहे, हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. हाताला तूप लावून हे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे बघा या पद्धतीने. आता जर तुम्हाला थोडंसं ड्राय वाटत असेल तर याच्यामध्ये परत तुम्ही थोडंसं तूप टाकून हे लाडू बांधून घेऊ शकता. पण या ठिकाणी हे छान असं इझिली वळले जातात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे जे लाडू आपण तयार केलेले आहेत त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते, इम्युनिटी मजबूत होते, शरीराला भरपूर एनर्जी मिळते, रक्त शुद्ध होते. मजबूत हाडांसाठी याचा फायदा आहे. त्याचबरोबर डोके शांत होते, ब्रेन हेल्थसाठी सुद्धा याचा फायदा आहे. वजन संतुलित होण्यासाठी सुद्धा, मजबूत हाडांसाठी याचा फायदा होतो. तर हे इतके फायदेशीर असे हे लाडू आहे, तुम्ही आठवड्यातून एकदा जरी बनवले आणि रोज एक हा लाडू खाल्ला तर हे फायदे तुम्हाला नक्कीच होऊ शकतात. त्याचबरोबर वाढत्या वयातल्या मुलांसाठी जर आपण असे हे लाडू दिले तर त्यांना हाडांची जी काही समस्या भासवते किंवा जो काही थकवा, कमजोरी, अशक्तपणा, रक्त कमतरता हे होत नाही जर आपण असे रोज एक लाडूचे सेवन केले तर. तर आता हा लाडू छान असे वळून झालेले आहेत. मी दोन लाडू या ठिकाणी तुम्हाला वळून दाखवलेले आहेत. आता हे सर्व लाडू मी तयार करून घेतलेले आहेत आणि सर्व करूया एका प्लेटमध्ये. मस्त असे हे लाडू वळले जातात तर मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आता मी हा एक लाडू आहे तो फोडून दाखवते, त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. चवीला तर अप्रतिम आहेत आणि टिकतात सुद्धा जास्त. तुम्ही 1-2 महिने जरी हे स्टोअर करून ठेवले तरी टिकतात, कारण आपण या ठिकाणी सर्व गोष्टी आहेत व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत. तर उपयुक्त माहिती आणि त्याचबरोबर पौष्टिक रेसिपी सांगितल्याबद्दल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.